भिवंडी येथील वज्रेश्वरी मंदिरातील दरोडा, तुळजाभवानी मंदिरातील दागिने व पुरातन शिवकालीन नाणी इतर ऐवज लंपास झाल्याचा मुद्दा शिवसेना आमदार नीलम गोरे यांनी आज सभागृहात उपस्थित केला. पाहूयात ही बातमी. गेल्या 2000 पासून ते 2018 पर्यंत ज्या वेळेला माहितीच्या अधिकारात माहिती घेतली त्यावेळेला समोर आलेली की शिवकालीन नाणी गायब झालेली आहेत, त्याचबरोबर लाडू प्रसाद घोटाळा, दानपेटीमधला घोटाळा, त्याचबरोबर दागिने आणि दस्तऐवज गायब होणं, तर या सगळ्याची चौकशी तुळजाभवानी मंदिराने असं उत्तर दिलेलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालची चौकशी चालली आहे, परंतु त्यांनी आमचं समाधान झालं नाही. मे महिन्यामध्ये दरोडा पडला होता आणि तिथल्या पहारेकऱ्याला हल्ला करून सशस्त्र असा दरोडा होता, त्या विषयावरती आणि तुळजाभवानीच्या मंदिरामधून 2000 ते 2005 दरम्यान अत्यंत महत्त्वाची अशी शिवकालीन शेकडो नाणी गायब झालेली आहेत, त्याचबरोबर काही मौल्यवान वस्तूंचाही हिशोब लागत नाही आहे. या पार्श्वभूमीवरती मी आज लक्षवेधी सूचना दिलेली होती आणि त्याच्यामध्ये जोगेश्वर वज्रेश्वरी मंदिराच्या दरोड्याच्यामध्ये मोका लावण्याच्या संदर्भात सरकार निश्चितपणाने प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर वाहतूक पोलीस वाढवणं, मंदिरामध्ये सुरक्षा वाढवणं, या प्रकारच्या दक्षता महाराष्ट्रातल्या सर्वच मंदिरांसाठी घेतली जातील अशा प्रकारे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आश्वासन दिलेलं आहे की शिवकालीन नाणी गायब होणं, अन्य मातेचा जो काही दस्तऐवज आहे, दागिने आहे, तो गायब होणं, या सगळ्या घोटाळ्यांच्यावरती CID चौकशी केली जाईल.